नमस्कार, माझं नाव दिशा संजय आरे। मी मुंबई ए एरियातून आहे। माझी ब्रँच आहे MB50। आज जी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे थोडी स्पेशल आहे। आपण हलवे भरपूर प्रकारचे खाल्ले असतील, गाजरचा हलवा, दुधी हलवा, पण आज जो मी तुम्हाला हलवा दाखवणार आहे तो थोडा स्पेशल आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया, मग तुम्हाला समजेल। त्याच्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 3 अंडी घेतली आहेत, पाव वाटी साखर आहे, 1 चमचा तूप आहे आणि व्हॅनिला एसेन्स। 3 अंडी आहेत ती मी ह्याच्यात फोडून घेते आणि ती आपल्याला फेटायची आहे। अंडी आपण आता फेटून घेऊया चांगली। अंडी मी चांगली फेटून घेतलेली आहेत, 20 रेग्युलर मी ठेवले, ते पण गरम झालंय। आता त्याच्यात मी तूप टाकते, जे 1 चमचा आपण घेतलं होतं। आपण ह्याच्यात टाकलं, सर्जिकल स्टील आहे, फॅटलेस कुकिंग ह्याच्यात होतं। आता हे फेटलेलं अंडं मी ह्याच्यात टाकते। आपल्याला छान पैकी हलवून घ्यायचे, गॅस माझा बारीकच आहे, लो फ्लेम आहे। थोडं अंड ह्याच्यात घट्ट झालं, आता मी ह्याच्यात साखर टाकते। साखर टाकून मी थोडं हलवते, आता मी ह्याच्यात व्हॅनिला एसेन्स टाकते। व्हॅनिला 1 चमचा मी ह्याच्यात व्हॅनिला एसेन्स टाकते। 1 चमचा व्हॅनिला एसेन्स टाकला, आता हे मी चांगलं मिक्स करते आणि ह्याला झाकण लावून 2 मिनिटं ठेवून देते। आणि आपण उघडूया झाकण, उघडूया बघूया झालाय का। आपला गरम गरम अंड्याचा हलवा तयार आहे, आता आपण तो सर्व करूया। अंड्याचा हलवा आपला रेडी आहे, त्याला मी डेकोरेट केलं। अंड्याचं असून पण ह्याला अंड्याचा स्मेल येत नाहीये, गरमागरमच हा सर्व करायचा आहे।